खासदार श्रीरंग अप्पा बारणे आणि दिव्यांग विभाग सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना साहित्य मदत तपासणी शिबिर शुक्रवार दिनांक 10 जून 2022 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत स्थळ रॉयल गार्डन मंगल कार्यालय कर्जत। मुंबई मध्य रेल्वेच्या कर्जत खोपली स्थानकातून सुटणाऱ्या लोकल ट्रेनखाली येणाऱ्या एका महिलेचे तरुण पत्रकाराच्या मदतीने प्राण वाचले। लवजी स्थानकात ट्रेन सुरू होत असताना घाई गडबडीत उतरणाऱ्या एका महिलेचा पाय घसरून ती ट्रेन खाली जात असताना तिथे उपस्थित असणाऱ्या पत्रकाराने धाडस दाखवत वेळीच त्या महिलेला बाहेर खेचल्याने ती थोडक्यात बचावली आहे। विनीत जाधव असे या तरुण पत्रकाराचे नाव असून त्याने दाखवलेल्या धाडसाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। खोपोली स्थानकातून सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास प्रवाशांना घेऊन कर्जतकडे निघालेली लोकल ट्रेन लवजी स्थानकात आल्यानंतर प्रवासी उतरत असताना लोकल पुढील स्थानकात जाण्यासाठी सुरू झाल्याने त्यावेळी एका प्रवासी महिलेने घाई गडबडीत उतरत असताना तिचा तोल गेल्याने ती महिला ट्रेन खाली पडत असताना त्याच लोकलमधून उतरणाऱ्या विनीत जाधव या पत्रकाराने मोठे धाडस दाखवत वेळेत त्या महिलेला स्थानकाच्या बाजूस खेचल्याने पुढील मोठा अनर्थ टळला आहे। तर यावेळी उपस्थित नागरिकांनी व महिलेसोबत असणाऱ्या मंडळींनी विनीतचे कौतुक केले। विनीतचे वय अवघे 22 वर्ष असून तो खोपोली येथील दैनिक सागर या वृत्तपत्राच्या ऑफिसमध्ये पत्रकार म्हणून कार्यरत आहे। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड कर्जत।